गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्ता नाट्याचा कळस आज गाठला गेलाय. पाहूया कसं काय काय घडत गेलं आज दिवसभरात. सगळं सकाळी गोव्यात शिंदे गटाची बैठक सुरू झाली 11 वाजता. घड्याळाचे काटे फिरले 11:15 वाजले. देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावरती बैठक सुरू झाली 12:12 वाजले. शिंदे गटाच्या बैठकीत तब्बल तासभर खलबत सुरूच होती. 11:12 झाले. एकनाथ शिंदे मुंबईसाठी रवाना झाले. घड्याळाचे काटे वेगानं फिरले. साधारणतः 1:15 च्या सुमारास एकनाथ शिंदे मुंबई विमानतळावर पोहोचले. 3:15 च्या सुमारास एकनाथ शिंदे फडणवीसांच्या सागर बंगल्यावर पोहोचले. 3:30 वाजता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस राजभवनाकडे रवाना झाले. 4:00 वाजता राज्यपालांना भेटून सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यात आला. 4:30 वाजले आणि एकनाथ शिंदे नवे मुख्यमंत्री होतील. फडणवीसांनी धक्कादायक घोषणा केली. 7:05 मिनिटांनी देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री व्हावे अशी जेपी नड्डांनी सूचना केली. 7:10 मिनिटं होत नाही तोच फडणवीस शपथ घेणार अमित शहांनी ट्विट केलं. 7:15 वर काटा येतो न येतो तोच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फडणवीसांना 2 वेळा फोन केल्याची माहिती समोर आली. 7:30 वाजले महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी शपथ घेतली. 3 मिनिटांत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. असा होता हा सगळा नाट्यमय घडामोडींचा आजचा दिवस. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24